देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती या सेवा पंधरवड्यानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सुकापूर येथे क्षयरोगाने ग्रासलेल्या नागरिकांना धान्याचे वाटप शुक्रवारी करण्यात आले. हे धान्याचे वाटप भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य अमित जाधव, पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप युवा मोर्चा पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, सुकापूर ग्रामपंचायतीच्या सरपंच योगिता पाटील, माजी उपसरपंच अलुराम केणी, बुआ शेठ भगत, महेश पाटील, उदय म्हस्कर, ग्रामपंचायत सदस्य चेतन केणी, प्राची जाधव, संजय पाटील, डॉ कृष्णा देसाई, डॉ समीर कासेकर, डॉ सेल संयोजक निक्षय मित्र यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.